प्लीज लाइक एंड सब्सक्राइब द चैनल। नमस्कार, कुक विथ एमू मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवतोय नागपूर स्पेशल पुडाची वडी। या वडीला सांबार वडीही म्हणतात, कारण नागपूर भागात कोथिंबीरीला सांबार म्हणतात। तर मग ही पुडाची वडी कशी बनवायची ते बघू। पहिल्यांदा पुडाच्या वडीचं बाहेरील आवरणाचं पीठ भिजवून ठेवू। त्यासाठी एक वाटी हरभरा डाळीचं पीठ हलकसं दाबून घेतलंय आणि एक वाटी मैदा तोही हलकासा दाबून घेतलाय। बेसन पिठाने वडी खमंग लागते तर मैद्याने कुरकुरीत, म्हणून बेसन पीठ व मैद्याचं प्रमाण बरोबरीने घेतलंय, त्यामुळे आपली वडी खमंग व कुरकुरीत होणार। आता त्यामध्ये पाव टीस्पून हळद, एक टीस्पून बेडगी मिरची पावडर, अर्धा टीस्पून ओवा, तो हातावर चोळून घालायचा, म्हणजे त्याचा वास चांगला रिलीज होतो। अर्धा टीस्पून मीठ, ते चांगलं पिठामध्ये मिक्स करायचं आणि दोन टेबलस्पून कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे आणि ते गरम आहे म्हणून चमच्याने थोडं हलवून घ्यायचं आणि आता दोन्ही हाताच्या सहाय्याने पीठ चांगलं तेलामध्ये मिक्स करायचं। हे तेल सगळं पिठामध्ये मिक्स झालंय, हा पगोळा बनतोय त्याचा। आता थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवायचं। हे आपलं पीठ भिजवून झालंय, त्याची कन्सिस्टन्सी पण बघा तुम्ही, जास्त घट्ट नाही किंवा पातळ नाही, पोळीच्या पिठासारखं। ते आता कवर करून अर्धा तास ठेवून द्यायचं। आता आतलं स्टफिंग किंवा सारण करून घेऊ। त्यासाठी हलकेशा दाबून दोन वाट्या कोथिंबीर घेतलेली आहे। ही कोथिंबीर स्वच्छ धुवून पाणी नितळून कॉटनच्या कपड्यावर पसरून एकदम कोरडी सुकवून घेतली, अजिबात पाण्याचा अंश राहिला नाही त्याच्यामध्ये। हे पण तुम्ही पाहू शकताय। सारणासाठी कोथिंबीरीबरोबर इतर साहित्य काय लागणार ते बघू। अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस, तीन टेबलस्पून खसखस किंवा पाव वाटी, अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि पाव वाटी पांढरे तीळ किंवा तीन टेबलस्पून। आता सारणासाठी कोरडे मसाले काय काय लागणार ते बघू। घरचा कांदा लसूण मसाला 1.5 टीस्पून, याचं प्रमाण तुम्ही तुमच्या तिखट खाण्यावर कमी जास्त करू शकता। हा मसाला नसेल तर तिखट मिरची पावडर आणि गरम मसाला घ्यायचा। बेडगी मिरची पावडर 1 टीस्पून, आमचूर पावडर 1/2 टीस्पून, धने पावडर 1 टीस्पून, 1/2 टीस्पून हळद आणि 1 टीस्पून साखर। आता वडीचं सारण करायला सुरुवात करू। शेंगदाण्याचं कूट आपण भाजलेलं घेतलं आहे ते बाजूला ठेव आणि खोबऱ्याचा किस, तीळ आणि खसखस भाजायला घ्यायची। पहिल्यांदा मीडियम गॅसवर तीळ भाजायचे, ते भाजत आले की वजनाने हलके होतात आणि तडतड असा आवाज येतो। हे तीळ भाजलेत, थंड करायला ठेव। आता खसखस भाजायची, खसखस पण भाजत आली की थोडासा रंग चेंज होतो आणि तडतड तिचा पण आवाज येतो। हे खसखस भाजले तर खोबरं भाजायचं शेवटी, ते आपल्याला बदामी रंगावर भाजायचं आहे। खोबरं पण भाजलं, थंड करायला ठेव। मिक्सरच्या भांड्यातून खसखस बारीक करून घ्यायची किंवा तुम्ही खलबत्त्यातून बारीक करून घेऊ शकता। ही खसखस बारीक झाली, आता तीळ बारीक करायचे, ते पण बारीक झाले, जास्त मिक्सर फिरवायचा नाही। आता खोबरं बारीक करायचं, खोबरं पण जास्त फिरवायचं नाही, त्याचं तेल होतं। हे तिन्ही जिन्नस एकत्र करायचे आणि आता हे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं, तेही मिक्स करून घ्यायचं। आता कोथिंबीर एकदम बारीक चिरून घ्यायची, अगदी धारदार सुरी घेतली तिने, शक्य होईल तेवढी बारीक चिरायची। हे पा तुम्ही पाहू शकता, एकदम बारीक चिरली। मीडियम गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घातलं आहे। तेल गरम झालं की 1 टीस्पून जिरं टाकलं आहे। जिरं फुललं की मग पाव चमचा हिंग टाकायचा। आता हा जो मिक्स केलेला मसाला आहे, तीळ, खोबरं, खसखस, ते टाकले। आता त्यामध्ये 1/2 टीस्पून हळद, कांदा लसूण मसाला,
बेडगी मिरची पावडर, धने पावडर, आमचूर पावडर टाकले, ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये साखर घालायची आणि कोथिंबीर घालायची आणि ती मसाल्यात मिक्स करायची, चांगली परतून घ्यायची आपल्याला. आता सुरुवातीपासून आपण मीठ घातलं नाही, त्यामुळे चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं मिश्रण हलवून एकजीव करायचं आणि एक वाफ येऊ द्यायची. हे मिश्रण वाफ आली थंड करायला ठेवायचं. सारणाचं मिश्रण थंड झालंय, त्याचे आता असे 10 भाग करायचे आणि हे गोळ्यांचे पण 10 भाग करायचे, पण माझं ते शूट झालं नाही म्हणून मी दाखवू शकत नाही. लाटणं पोळपटाला थोडं तेल लावून घ्यायचं आणि आपण जे पिठाचे 10 गोळे केले त्यातला 1 गोळा लाटायला घ्यायचा, तो अगदी पातळ त्याची पोळी लाटायची. आणि सारणाचे पण 10 भाग केले त्यातला 1 भाग त्याच्यावर घालायचा. चमच्याने दाबून घ्यायचा आणि हाताने एकसारखं करून पसरून घ्यायचा. आता तिन्ही बाजूनी बोटाने पाणी लावायचं आणि पाणी न लावलेली भाग फोल्ड करायची आणि वर दाबायची सारणावर, आणि ही दुसरी बाजूही त्याच्यावर फोल्ड करायची. आता या दोन्ही टोकांना पाणी लावायचं आणि ते दाबून घ्यायचं. ही आपली पुडाची वडी तयार झाली. अशा प्रकारे सगळ्या पुडाच्या वड्या तयार केलेत. एवढ्या साहित्यात मध्यम आकाराच्या 10 वड्या झालेत. आता तळायला घ्यायच्या. कढईतलं तेल मध्यम गरम झाले, त्यामध्ये वड्या टाकायच्या. ते लगेच उलटायच्या नाहीत, खालून थोडे पचू द्यायच्या. ह्या वड्या खालून पचलेत, आता बाजू उलटून घ्यायची. आता इथून पुढे गॅस बारीक करून मंद गॅसवर वड्या तळायच्या, म्हणजे त्या क्रिस्पी होतात. आपल्या वड्या तळलेत, काढून ठेवायच्या झाऱ्यातून त्याचं तेल सगळं निकळायचं. इथं मला एक महत्त्वाची टिप सांगायची, या तळलेल्या वड्या थंड होईपर्यंत अशाच जाळीवर ठेवायच्या, म्हणजे त्याची वाफ निघून जाते आणि शेवटपर्यंत त्या क्रिस्पी राहतात. ही नागपूर स्पेशल पुडाची वडी किंवा विदर्भाची प्रसिद्ध सांबार वडी तयार आहे. आपण घेतलेल्या मसाल्यात कोथिंबीर एकजीव झाल्यानं वडी एकदम चविष्ट झाली. पुडाच्या वडीसाठी कोथिंबीर शक्यतो गावरान घ्यायची, म्हणजे वडीत कोथिंबीरीचा वास छान राहतो. तुम्हाला ही पुडाच्या वडीची रेसिपी कशी वाटली ते कमेंटनी सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. परत भेटू नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत धन्यवाद.